नवागडी नवा, नवा राज्य सव्वीस नोव्हेंबर भागामध्ये राघव दार उघडतो सुलक्षणा आला का रागवा त्याच्या हातात दोन पिशव्या असतात तो म्हणतो घेऊन आलो सगळं ती म्हणते वावा शाबास तो म्हणतो आनंदी आनंदी इकडे ये ती पुढे येते आणि पिशव्याकडे बघते तो म्हणतो बस बस तो म्हणतो हे बघ यादीमध्ये मी जे जे लिहिलं ते एकूण एक सामान मी व्यवस्थित घेऊन आलो पण हा ते महाग विकत होत्या पण मी रिजनेबल रेट मध्ये घेऊन आलो तेव्हा आनंदी मान हलून गोड हसते तो म्हणतो मी तो दुकानदाराकडे गेलो होतो तो अक्षरशः मला पिवळे पडलेले तांदूळ देत होता माला? माला तो में तो में मी त्याला म्हटलं काय मूर्ख समजलास मला मला दिसत नाही हे काही नाही हे ऐकल्यानंतर आनंदी बाजूला बघून घेते आणि सुलक्षणा बारीक ऐकत असते तो म्हणतो मी त्याला म्हटलं मला एकदम पांढरे शुभ्र तांदूळ हवे तेच घेऊन आलो मी हसून म्हणतो आणि आजूबाजूच्या बायका माझ्याकडं कौतुकाने बघत होत्या आनंदी स्माईल करते तो म्हणतो नाही मी त्यांच्यासाठी चांगलंच उदाहरण आहे ना त्या जातील घरी नवऱ्याला माझं उदाहरण देतील आणि कामाला लावतील बघ सुलक्षणा म्हणते बायका कौतुकाने बघत होत्या नाही रे बघत असतील तुझ्याकडे आणि हा तुझ्याकडे बघून ते अजिबात मार्केट मध्ये पाठवणार नाही आपल्या नवऱ्याला आणि तुझं उदाहरण तर अजिबात देणार नाही तो आनंदीकडे बघतो आणि म्हणतो काय झालं ती म्हणते आहो पिवळे पडलेले तांदूळ म्हणजेच जुने तांदूळ असतात आणि ते खाण्यासाठी खूप चांगले असतात सुलक्षाना म्हणते हा तो म्हणतो अरे ते नाही ते पिवळे म्हणजे तांबडे पडलेले होते खराब होते ते आणि दिसतं ना लगेच आणि मी आणलेले शुभ्र तांदूळे ते पण खायला चांगले आहेत थांबा दाखवतो शेंगदाणे पाच किलो रवा दोन किलो दुगी घाबरतात आणि एकमेकीकडे बघतात तो म्हणतो डाळ पाव किलो मसूर डाळ पाव किलो तूर डाळ पाव किलो आणि पोहे दोन किलो हे बघ अजून काय राहिलं कोकम आणि मस्त दुगींकडे बघायला लागतो सुलक्षण म्हणते राघवा मला चहा येत नाही हे मी मान्य केलं की नाही पण तू कधी मान्य करशील की तुला हे कामात जमत नाही तो पिशव्याकडे बघतो आणि म्हणतो काय जमत नाही बरोबर तर आणले आनंदी म्हणते पाच किलो शेंगदाणे आणले तो म्हणतो हा पोळ्यांमध्ये साबुदाना खिचडी मध्ये आणि बाकीच्या भाज्यामध्ये पण आपल्याला शेंगदाणे लागतात ना मग तेवढे नको दोघी हसायला लागतात तो म्हणतो काही गणलं तेवढ्यात आनंदी मान हल होते तो म्हणतो पुढच्या वेळेस काही सुधारण्याचे चान्सेस आहेत ती उठते म्हणते आहो घर कसं सांभाळावं घरातली कामं कशी करावी ही प्रत्येक मुलगी लहानपणापासून शिकत आलेली असते प्रत्येक बाई तिच्या मुलीवर घर कसं सांभाळायचं याचे संस्कार करत असते तू दुसऱ्यांच्या घरी जाणारे ते घर तुला आपलं करायचे त्यामुळे कळत न कळत त्या मुली शिकत असतात मग त्या कामाची गुढी लागते सवय लागते आणि ते काम जबाबदारी न वाटता अंगवळणी सुलक्षणा कौतुकाने तिच्याकडे बघत असतात ती म्हणजे हा म्हणजे ते असं एका दिवसात नाही शिकता येणार पण तुम्हाला शिकायचंय ना मी शिकवेन तुम्हाला आता हे सगळं सामान आपल्याला फक्त परत करावं लागणार मी नवीन यादी बनवते त्यानुसार आपण सामान आणूया ड्रायव्हर मधून पेन आणि डायरी काढते आणि यादी बनवायला घेते सुलक्षणा कौतुकाने स्माइल करत तिच्याकडे बघते तो म्हणतो आणि बाकीची कामं ती म्हणते मी करील ना आणि आता घरातील कामं कशी करायची मी सगळ्यांना व्यवस्थित शिकवेल सुलक्षणामध्ये रागवा चिंगीची हो की नाही हो पण आनंदी आपली आई झाली आनंदी दोघांकडे बघते ती म्हणते आपल्या सगळ्यांना ला शिस्त लावणार ती दोघं हसतात यावर आनंदी पण हसते राघो मात्र तिच्याकडे बघत राहतो सकाळी सुलक्षणा खिडकीतून बाहेर बघत असते आनंदी म्हणते आई चहा ती म्हणते आणलास तुझ्या चहानी सुरुवात झाली ना दिवस खूप चांगला जातो ते राघो काही पण म्हणो पण चहा तूच करत जा बाई आनंदी ती स्माइल करते आणि म्हणते हो तेवढ्यात बेलू वाजते ती दरवाजी उघडते राघो तिच्या हातात एक काळी पिशवी देतो सुलक्षणा घाईघाई जाते आणि म्हणते अगबाई काय मटन तो म्हणतो हा मी आणणार म्हटल्यावर काहीतरी स्पेशल असेल ना मटण नाहीये कोळंबी आहे ती म्हणते कोळंबी बाई किती दिवसानंतर घरात मच्छी होणार आहे राघो म्हणतो ती कोळंबी फॅन कुठे वर्ष आली नाही अजून आई म्हणते फोन करते ना मांजरी आधी ती येईल धावत धावत राघव हसतो म्हणतो आई ती म्हणते मांजर म्हणजे तिला कोळंबी खूप आवडते ना रे आनंदी जाम आवडत्या लेकीला माझ्या कोळंबी आनंदी म्हणते हो आई आपण कोळंबीचं लोणच करूया का सुलक्षणा हो म्हणते पण राघव म्हणतो काय का? काय काय म्हटली कोळंबीचं ती म्हणते लोणचं तो म्हणतो कोळंबीचं लोणचं करतात का हो, सरकी सरकी कर। ती म्हणते हो खूप छान लागतं सुलक्षणा मात्र वर्षाला सारखी सारखी फोन लावत असते राघो म्हणतो आई कोळंबीचं लोणचं करतात खरं ती म्हणते हो अरे तो म्हणतो आई तुला माहिती आहे कोळंबीचं लोणचं करतात पण तू कधी बनवलं नाही आमच्यासाठी ती त्याच्याकडे बघते म्हणते आनंदी बाजूला हो हातात कोळंबी घेते आणि म्हणते कोळंबीच्या लोणच्यासाठी अशी कोळंबी लागते नाही मिळाली मला नाही बनवलं मी लोणचं राघो म्हणतो आज मी नेमकी तीच कोळंबी उचलून आणली नाही सगळे हसायला लागतात राघो म्हणतो चहा चा चा कुठे आणि म्हणतो काय झाला आई फोन लागतो का ती म्हणते नाही ना रे मी काय म्हणते रागवा जाऊ दे वर्षाला आली की सगळी कोळंबी एकटीच खाऊन घेईल आपणच खाऊया राघव म्हणतो हो आनंदी वर्षा आली ना सगळी फस्त करून टाकेल माझ्यासाठी काढून ठेव यावर आनंदी गोड असते तर मग तुम्ही एक काम करतो दुपारी ऑफिस मधून घरी जेवायलाच येतो ना एक वीस पर्यंत येईल दहा मिनिटात जेवण करल आणि जाईल परत ती म्हणते आहो तुमची खूप धावपळ होईल तो म्हणतो होऊ दे ना काय हरकत आहे चमचमीत खाणार त्याला देव देणार सुलक्षण म्हणते नाही नाही तसं नाहीये साखरेचं खाणार त्याला देव देणार असे चुकला तो त्या दोघी हसायला लागतात तो म्हणतो माहितीये मला तुला शुगरचा त्रास आहे ना म्हणून मी साखर टाळली सगळे सा मस्त हसत खेळत गप्पा मारतात आनंदी किचन मध्ये एकटी असते आणि म्हणते रमाताईंला काय झालं फोटोजवळ जाते आणि म्हणते रमाताई ती काहीच उत्तर देत नाही त्यावर आनंदी किचन मध्ये येते आणि रमाला किचन मध्ये बघून दचकते आणि म्हणते काय हे कसला आवाज होता रमा काहीच बोलत नाही ती म्हणते बापरे रमाताई चिडल्यात की काय पुन्हा रमा म्हणते चिडू नको तर काय करू आरती ओ ओळखू तुझी ती म्हणते काय झालं चुकलं का माझं ती रडायला लागते आणि म्हणते खूप चुकलंय तुझं हे कोळंबीचं लोणचं केलंय ना मला ते खाता येत नाही मग मला त्रास होतो आणि माझी अशी चिडचिड होती ते तोंडाला पाणी सुटतं पण चव नाही घेता येत आनंदी टेस्ट करते आणि म्हणते रमाताई खूप छान झालंय ती म्हणते हो मुद्दाम बोलतेस ना मला तेव्हा आनंदी हसायला लागते रमा म्हणते तो खोट काय दिला मी तुला आनंदी म्हणते रमाताई आम्ही सगळे मिळून खाणार पण येणार आईया अजून आले कसे नाही फोन करते थांबा त्यांना रमा तिच्या मागे येते म्हणते काय ग काय झालं ती म्हणते फोन उचलत नाहीये आनंदी काळजी करतच किचन मध्ये येते रमा म्हणते ए तिची एवढी काळजी करू नको डोक्यावर बसेल ती आनंदी म्हणते नाही हो त्यांची खूप काळजी वाटते मला ती म्हणते तिची काळजी करण्यासारखं काय आनंदी म्हणते रमाताई गेल्या चार पाच दिवसात ना त्यांच्या वागण्यात मला जरा बदल वाटतो त्यांचा चेहरा पण नेहमी सारखा नसतो सतत काहीतरी टेन्शन आहे आणि ते आपल्यापासून लपवतात बघा ना मी घरात आल्यापासून त्या कधी आल्या नाही असं झालंच नाही काहीतरी झालं असं नाही का वाटत आहे आणि फोन पण लागत नाही त्यांचा ती म्हणते नाही तुझी काळजी मी समजू शकते पण तुझा स्वभावच आहे समोरचा माणूस कसा वागला तरी आपण त्याच्याशी चांगलंच वागायचं सुलक्षणा गाण्यावर झोपल्या झोपल्या मस्त डान्स करत असते आनंदी दाराजी उघडते ती म्हणते अगबी कंबर गिली काय झालं ती म्हणते आई जेवण तयार आहे ती म्हणते लोणचं 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 झालं आनंदी मी काय म्हणते इथेच घेऊन ये ना ताट इथेच खाते टी व्ही बघता बघता जा बाळा तुझ्या एर जाऱ्या नको पाणी पण घेऊन ये आनंदी म्हणते अंत्या आई वर्षाताईंचा फोन नाही लागतो तुमच्याकडे वर्षाताईचा दुसरा नंबर आहे भाऊजींचा असेल तर भाऊजींना करूया सुलक्षणा म्हणते नाही गं बाई आमच्याकडे कसला दुसरा नंबर भाऊजी खूप बिजी असतात ती म्हणते मी एक काम करू काही वर्षाताईंच्या घरी डब्बा देऊन येते सुलक्षणा तिला समजवते आणि म्हणते अगं लग्न झाल्यानंतर आम्ही फक्त दोनदा तीनदा गेलो नको नको जा तू जेवायला घेऊन ये आनंदी बाहेर येऊन मते आई नको म्हणतात तेवढ्यात बेलवासते ती म्हणती अहो या राघव म्हणतो आनंदी ऐक एकही सेकंद वाया घालून जमणार नाही माझ्याकडे मोजून नऊ मिनिटं आणि साडेतीन सेकंद आहेत ती म्हणते अहो आहो वर्षातही आल्या नाही अजून आली नाही हरकत नाही तू वाटतरी पटकन आनंदी त्याला जेवायला देते तो म्हणतो अरे वा भाकरी एक घास घेतो त्याला एवढं जेवण आवडतं की तो पटापट खायला लागतो ती मग ते आहो हळूच लागेल नाही तर तो म्हणतो आनंदी खरंच खूप छान झालंय कोळंबीचं लोणचं मी आतापर्यंत जेवढी लोणची खाल्ली ना त्यामध्ये सगळ्यात बेस्ट आहे ती म्हणते अहो आहो वर्षा पत्ता आहे का तुमच्याकडे तो म्हणतो कशाला ती आहो त्यांना आवडतं ना मग डबा देऊन आले असते तो मोबाईल काढत म्हणतो जायची काय गरज आहे तुला हवा तर मी ॲड्रेस पाठवतो यावर तू डिलिव्हरी कर ती मोबाईल बघते म्हणते आहो आला तो कसं कसं करायचं ते सांगतो आणि म्हणतो नाही कळलं तर चिंगीला विचार घड्याळ बघतो म्हणतो हे ठेव हो, मी संध्याकाळी खातो हात धुतो आणि आनंदीच्या ओढणीला हाताने तोंड पुसतो यावर आनंदी खूप खुश होते आणि ओढणी बघते रमा ओढणी बघत म्हणते आज तुमच्या प्रेमाला भरती आली आहे प्रेम चांगलंच ऊतू चाललंय आनंदी म्हणते हे बघा तुम्ही नका चिडू बर आता आधीच वर्षाताईच्या काळजीने माझा जीव वर खाली होतोय पण रामाची काही खुमखुमी जात नाही ती म्हणते चांगलं चवीनी खाल्लं कोळंबीचं लोणचं आणि स्वतःच्या सगळ्या आठवणी सांगते आणि नंतर म्हणते माझं जाऊ दे ते बघ बाई त्या वर्षाचं काय येते ती रागाने फोटोत जाते आनंदी मोबाईल घेऊन जाते आणि म्हणते वर्षाताईंच्या घराचा पत्ता तुम्हाला माहित असेल ना माझ्यासाठी हे सगळं अनोळखी आहे बघते म्हणते हा रस्ता हा चौक माहिती ना तुम्हाला सांगा बरं मला ती म्हणते मॅपवर टाक ना त्यात काय एवढं ती म्हणते हा पण अशा अनोळखी ठिकाणी एकटीने कसं जायचं रमा म्हणते मग नको जाऊ तुलाच पुळकाल ना त्या नंदेचा ती म्हणते रमाताई पुळका नाही मला खरंच काळजी वाटते आणि जोपर्यंत मी त्यांना भेटणार नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांती मिळणार नाही रमा वाकडं तोंड करते ती म्हणते ठीक आहे मी जाते डबा घेऊन जाते त्यांना खूप आवडतो कोळंबीचं लोणचं आनंदी निघून जाते पण रमा मात्र विचारात पडते तर तुम्हाला काय वाटतं ह्या जगामध्ये प्रत्येक स्त्रीने प्रत्येक स्त्रीची काळजी घेतलीच पाहिजे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद